नमस्कार, मी अलका। अलका रेसिपीमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे। आज मी उत्तप्पा बनवणार आहे, तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। मी या वाटीनी 3 वाटी तांदूळ घेतले आहे, याच वाटीनी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि सकाळी भिजू टाकली। त्याच्यानंतर आता संध्याकाळी मी हे वाटणार आहे, तर मी ऑलरेडी पहिलेच भिजू टाकली होती। अशा प्रकारे हे झालेली आहे। याला व्यवस्थित धुवून मिक्सरमध्ये वाटून याची आपण पेस्ट बनवू। अशा प्रकारे आता मी हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। आता आपण हे रात्रभर झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी मग उत्तप्पा बनवू। काल रात्री मी हे पीठ भिजून ठेवलं होतं, आता हे सकाळी असं फुगलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू। याच्यात चवीनुसार मीठ टाकू। व्यवस्थित मिक्स करू। आता हे मिक्स झालंय। आता याच्यात आपल्याला कांदा, टमाटर, कांदा, कोथिंबीर हे आपल्याला टाकायचं आहे। एवढं मिश्रण न घेता मी, मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेणार आहे। आणि आता याच्यात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू। उत्तप्प्यासाठी आपण चटणी बनवणार आहे खोबऱ्याची। त्यासाठी मी अर्धा खोबरा घेतला आहे ओला, कोथिंबीर आहे, 5-6 मिरची आहे, अद्रक आहे थोडासा 1/2 इंच आणि 5-6 लसणाची कढी आहे। आता आपण हे वाटून घेऊया। आता हे आपण याच्यात थोडं थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया। असं वाटलं आहे, अजून तुम्हाला थोडं बारीक पाहिजे असेल तर वाटू शकता। मी अजून थोडंसं बारीक करणार आहे। हे असं अशा प्रकारे मी बारीक केलंय। आता चटणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 घुटलं तेल टाकणार आहे। तेल गरम झालं की याच्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकायचं, पण माझ्याजवळ कढीपत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी वापरलेला नाही आहे। आणि ते जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण याच्यात टाकू।
आणि थोडं पाणी। मिक्सरच्या पॉट मध्ये जे आहे त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकू आणि हे व्यवस्थित फुलू। याच्यात चवी अनुसार मीठ आणि थोडीशी साखर। आता हे 5-10 मिनिट व्यवस्थित उकळू देऊ। आता एका साइडला चटणी होत आहे तोपर्यंत आपण एका गॅसवर, गॅस ऑन आहे, त्याच्यावर तवा ठेवला आहे। आता आपण त्याच्यावर उत्तप्याचं मिश्रण टाकूया। त्याच्यासाठी थोडंसं तेल मी टाकत आहे। आता उत्तप्याचं मिश्रण आपण याच्यात टाकू, त्यासाठी मी गॅस कमी करते। हे थोडंसं जाडसर आपल्याला टाकायचं। आता आपण हे मीडियम करू आणि पुदूया याच्यावर झाकण ठेवू थोडंसं आणि 5-1-2 मिनिटं पुदू। आता हे याच्यात थोडंसं आपण तेल टाकूया साईडनी पण आणि आता हे पलटू। हे वरून पण थोडंसं आणि एक साइड आता व्यवस्थित पुदू। आता ही खोबऱ्याची चटणी झाली आहे, उत्तप्पा झाला की आपण सर्व करूया। चला आता आपण दुसरी साइड चेक करूया। असा हे उत्तप्पा झाला आहे। आता आपण हे एका प्लेट मध्ये काढू। आणि हे खोबऱ्याची चटणी आहे आपण याच्यात अशा प्रकारे माझा हा उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी रेडी आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।